जगातील सर्वात लहान बाळ पाहिलत का? 13 महिन्याच्या उपचारानंतर हे बाळ घरी आलंय. जन्माच्या वेळी या बाळाचं वजन फक्त 212 ग्रॅम होतं. एखादा सफरचंदा इतकंच या बाळाचं वजन होतं. हे बाळ जन्मल्यानंतर तब्बल 13 महिने रुग्णालयामध्ये उपचार घेत होतं. अनेक आठवडे ते व्हेंटिलेटरवरती देखील होतं. यामध्ये अत्यंत सकारात्मक बाब अशी क्युवेक युझिऑन याचं वजन सध्याच्या घडीला 6 किलो इतकं आहे. जगातील जगलेलं सर्वात लहान प्रीमेच्युअर बाळ म्हणून या बाळाकडे पाहिलं जात आहे. या बाळावरती उपचार करताना अनेक आव्हाने होती. तिची त्वचा इतकी नाजूक होती की डॉक्टरांनी तिची तपासणी देखील करू शकत नव्हते. तिचं शरीर इतकं लहान होतं की डॉक्टर सर्वात लहान श्वास घेण्याची नळी शोधावी लागली. तिच्या मापाचं डायपर कापावं लागलं जेणेकरून तिला ते फिट बसेल. इतकंच काय तर डॉक्टरांनी सांगितलं की ती इतकी लहान होती की औषधाचं प्रमाण देखील दवा अंश बिंदूवरती द्यावं लागलं. जन्माच्या वेळी इतकी प्रचंड आरोग्यविषयक गुंतागुंती असलेल्या अडचणींविरुद्ध चिकाटीनं लढा देऊन अनेकांना प्रेरित केलं, ज्यामुळे की कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये अनेकांसाठी ही चिमुकली आशेचा किरण ठरली आहे. जगातील सर्वात लहान बाळ आणि सर्वात हलकं बाळ म्हणून हिचा रेकॉर्ड देखील ठेवण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.